तो स्वभावामध्ये बदल करता येतो का? हो येतो. कशासाठी बदल करायचा आहे? तर आमचा स्वभाव म्हणजे आमचा दृष्टिकोन, म्हणजे आम्ही लावलेला आमच्या डोळ्यावरचा चष्मा, हा जर स्वच्छ असेल तर आम्हाला जास्ती चांगलं दिसू शकत. हा दृष्टिकोन जो आहे तो नेमकं काय काम करतो, कशासाठी तो बदलणं आवश्यक आहे, हे खूप महत्वाचं आहे. दृष्टिकोन काय काम करतो? दृष्टिकोन आम्हाला इंटरप्रिटरचं काम करतं, दुभाषाचं काम करतं. म्हणजे काय? थोडक्यात तुम्हाला समजून सांगतो. फार पूर्वी मी क्रॉम्प्टनमध्ये असताना आमच्याकडे एक चायनीज शिष्टमंडळ आलं होतं, पण चायनीज भाषा आम्हाला तर येत नव्हती. मग आम्ही काय करायचो? आम्ही इंग्लिशमध्ये बोलायचो. मध्ये एक दुभाषा होता, तो इंग्लिशचं ते संभाषण ऐकून ते चायनीजमध्ये ट्रान्सलेट करून त्यांना सांगायचा, ते चायनीजमध्ये बोलायचे, तो ते ऐकून आम्हाला इंग्लिशमध्ये सांगायचा. इट इज नथिंग बट इंटरप्रिटेशन, इंटरप्रिटर. अदर तो इंटरप्रिटर नसता मध्ये तर आम्हाला ते कळलंच नसतं ते काय बोलतायत ते. किंवा दुसरं, जर त्या इंटरप्रिटरने काही चुकीचे इंटरप्रिटेशन केलं असतं तरी आम्हाला कळलं नसतं. आम्ही त्याच्याही संदेशानुसार ते तो जो सांगतोय त्यानुसार आम्ही चाललो असतो. दृष्टिकोन असं काम करत. अजून थोडस उदाहरण घेऊया. तुम्ही कधी मोटर स्पोर्ट्स पाहिलाय का? तर मोटर स्पोर्ट्स मध्ये एक ड्रायव्हर असतो आणि एक नेव्हिगेटर असतो, आणि त्या नेव्हिगेटरच्या हातात संपूर्ण त्या रूटचा नकाशा असतो. ड्रायव्हरचं संपूर्ण लक्ष त्या रस्त्यावर असतं, ड्रायव्हिंग करण्याच्या प्रोसेसवर असतं, आणि कान त्याचे सगळे नेव्हिगेटरकडे असतात. नेव्हिगेटर काय सांगतोय, नेव्हिगेटर सांगत असतो की इथे वळण, इथे खड्डा, इथे पुढे 4 मिनिट किलोमीटरने वळायचं, सतत त्या नेव्हिगेटर सांगत असतो. सो ड्रायव्हरचे डोळे फक्त रस्त्यावर असतात, पण त्याला ऍक्च्युली रस्ता जो दाखवत असतो, सांगत असतो, त्यातले बारकावे सांगत असतो, तो नेव्हिगेटर सांगत असतो. ड्रायव्हिंगचं काम ड्रायव्हर करत असतो. सेम हा जो नेव्हिगेटर आहे तो जे काम करतो तोच काम दृष्टिकोन आमच्या आयुष्यात काम करतो. याचा अर्थ, ज्या अवतीभोवती आमच्या घटना घडतात, परिस्थिती असते प्रत्येक वेळेला, त्या घटनांचे अर्थ कोण लावतो? आमच्यासाठी आमच्यामध्ये निर्माण झालेला दृष्टिकोन लावतो. आणि मग आम्ही म्हणतो व्यक्ती तेवढ्या प्रकृती, म्हणजे जेवढ्या व्यक्ती तेवढ्या वेगळ्यांचा ते दृष्टिकोन, तेवढ्या कोणाचे विचार आमचे जुळत नाहीत, हे सर्व मान्य आहे ना. आम्हाला कधी साच्याचे गणपती करायचेच नाहीत की एकाच पद्धतीने विचार करण्याची माणसं आम्हाला तयार नाही करायची. पण जर त्या दृष्टिकोनामध्ये तो नेव्हिगेटर त्याला नीट दिसत नसेल, त्याला नीट तो रस्ता वाचता येत नसेल, तर काय होणार? आमच्यामध्ये ड्रायव्हिंगची उत्तम क्षमता असून सुद्धा त्या नेव्हिगेटरच्या चुकीमुळे आम्ही खड्ड्यात जाणार. कळतंय का? माझ्यामध्ये क्षमता छान आहे, माझ्यामध्ये बुद्धिमत्ता छान आहे, माझ्यामध्ये स्किल चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, पण माझा नेव्हिगेटर म्हणजे माझा दृष्टिकोन, माझ्या मनात तो तयार झालेला आहे, तोच मला घटनांचे जे अर्थ सांगतोय ते चुकीचे सांगतोय, आणि त्यामुळे माझे प्रतिसाद चुकत आहेत. आणि माझे प्रतिसाद चुकत असल्यामुळे मला अपेक्षित निर्णय मिळत नाही, अपेक्षित रिझल्ट मिळत नाहीये, आणि त्याचं सगळं खापर मी कुणावर फोडतोय? सिच्युएशनवर फोडतोय, परिस्थितीवर फोडतोय. का? मी तर मनापासून प्रयत्न करतोय, मी हार्ड वर्क करतोय, मी कष्ट करतोय, सतत कष्ट करतोय, तरीही मला रिझल्ट मिळत नाहीये. आणि माझ्या मनात असा कधीही विचार येत नाहीये की जर मला रिझल्ट मिळत नाही तर माझं काही चुकतंय का, म्हणजे माझ्या प्रयत्नांमध्ये काही चुकतंय का.
आणि माझे प्रयत्न चुकत असतील तर माझ्या दृष्टिकोनात संबंध आला की माझा अभ्यास करण्याची पद्धत चुकतीये, माझे प्रयत्न करण्याची पद्धत चुकतीये, प्रॅक्टिस करण्याची पद्धत चुकतीये. मी गाणारा मनुष्य आहे, गाण्याला जर मला साज लावता येत नाही, चुकीच्या पद्धतीने साज लावतोय मी, चुकीच्या पद्धतीने आवाज लावतोय मी, तर काही दिवसांनी माझा आवाज खराब होणार आहे. आपण माझ्या चुकीमुळे माझा आवाज खराब झाला हे मला कधीच कळणार नाही, कारण तो आवाज कसा लावायचा याचं अनुकरण मी केलेलं आहे कुणाचं तरी. कसं अनुकरण कर हे माझ्या दृष्टिकोनाने मला सांगितलंय, कशाच्या बळावर, मी जे पूर्वी अनुभव घेतले त्याच्या बळावर, त्यांचं गाणं पूर्वी मला आवडत असेल त्यांच्या बळावर. झालं का? सो माझ्यामध्ये छान क्षमता आहे, पण दृष्टिकोन चुकीचा असल्यामुळे माझ्या प्रयत्नांची दिशा, माझ्या विचारांची दिशा, माझ्या कृतीची दिशा चुकते आहे, आणि ती चुकत आहे हे मला कळत नाहीये, आणि मी सगळा दोष अपेक्षित रिझल्ट न मिळण्याचा सिच्युएशनवर, व्यक्तींवर सोडत चाललोय मी. आणि हे बऱ्याच वेळा घडतं, खूप वेळा घडतं. माणसांमध्ये काहीही चूक नसते, अप्रतिम क्षमता असतात, अप्रतिम स्किल असतात, फक्त तो नेव्हिगेटर जो असतो, बुद्धिमत्तेच्या बरोबरचा दृष्टिकोन, पर्स्पेक्टिव्ह जो आम्हाला दिशा देत असतो, त्याच्यातच गडबड असते. प्रशिक्षण मिळालं तर आम्हाला समजता येतं की ह्या दृष्टिकोनामध्ये नेमकं काय चुकतंय बाबा, चलूया ते करेक्ट करूया. नाही का आपण ड्रायव्हिंग करताना मागचा मिरर ऍडजस्ट करतो का, ते दिसतं बरोबर, ते तो मिरर ऍडजस्ट करणं म्हणजे मिरर संपूर्ण बदलत नाही, आपण तो ऍडजस्ट करतो दिसण्यासाठी योग्य प्रकारे. दिस इज द वे हाऊ यू कॅन चेक अँड ऍडजस्ट युअर पर्स्पेक्टिव्ह. आणि हे झालं ना की असलेलाच प्रवास, चालू प्रवास आहे तो, मला काय नवीन दिशेने काही प्रवास प्रत्येकाला नेलाच पाहिजे, प्रवास चालू आहे पण तो अजून जास्ती स्मूथ होतो, अजून जाई आनंददायी होतो, मजेत होतो, पुढचं जास्ती छान दिसायला लागतं, तुम्हाला जास्ती छान अंदाज बांधता येतात, आणि सर्वात महत्वाचं तुमचे अंदाज बरोबर यायला लागतात. क्या बात आहे. ह्यासाठी आपल्या दृष्टिकोनावर काम करणं गरजेचं आहे, यासाठी आपल्या मनावर काम करणं गरजेचं आहे. काम केल्यावर रिझल्ट्स मिळतात, 100% मिळतात, हा जागर मनाचा इतके वर्षांचा अनुभव आहे.